हेलो स्टूडेंट्स, स्वागत है तुम सभी विक्रम अकेडमीच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण 11th स्टँडर्डचा बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी हा सब्जेक्ट शिकत आहोत. आणि आपल्याला माहितच आहे टॉपिक नंबर 3 जर्नल आपण शिकत आहोत, त्याच्यामध्ये जर्नल एंट्रीज आपल्याला पाहायच्या आहेत. आतापर्यंत आपण 5 प्रॉब्लेम्स पाहिलेल्या आहेत सॉल्व्ह मध्ये, आता प्रॉब्लेम नंबर 6 पाहत आहोत. ठीक आहे. सो जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ राजवाडे ट्रेडिंग अँड कंपनी. सो हे इन द बुक्स ऑफ आहे जे आपल्याला वरती लिहावं लागेल, आणि इथे दिली आहे डेट आणि आपण ट्रान्झॅक्शन स्टार्ट करूया. नंबर 1 डेट आहे मे 1. सो स्टार्टेड बिझनेस विथ कॅश रुपीज 1 लॅक, बँक बॅलन्स 2 लॅक अँड बिल्डिंग 2 लॅक. बिझनेस स्टार्ट केलेला आहे म्हणजे अकाउंट्स किती येतात बघा. कॅश आणली म्हणजे पहिलं अकाउंट कॅश अकाउंट मिळेल, रिअल अकाउंट आहे. कॅश कम्स इन म्हणजे हे डेबिट होणार. बँक बॅलन्स म्हणजे बँकेचा बॅलन्स आहे तर हे सुद्धा डेबिटच होणार. आणि बिल्डिंग सुद्धा आणलेली आहे सो हे सुद्धा डेबिटच होणार आहे. ओके, सो कॅश डेबिट, बँक बॅलन्स डेबिट आणि बिल्डिंग सुद्धा डेबिट होईल. आणि अपोजिट येणार आहे कॅपिटल अकाउंट, कारण बिझनेस स्टार्ट झालेला आहे. सो मे 1st एंट्री येईल 2019 मध्ये. चला पोस्ट करूया. ओके, सी इन द बुक्स ऑफ मी ऑलरेडी लिहिलेला आहे, इथे जर्नल एंट्री राईट केला आणि बाकीचा फॉर्मॅट पेपर आहे. डेट इथे राईट करूया 2019 मे 1st. ओके, सो पहा एंट्री काय बनणार आहे. फर्स्ट काय आणलेला आहे तर कॅश आणली, डेबिट म्हणूया. नंतर बँकेचा बॅलन्स आणलाय म्हणजेच बँक अकाउंट म्हणूया, पैसे आले बँकेतले. आणि बिल्डिंग सुद्धा आणलेली आहे सो बिल्डिंग पण डेबिट म्हणूया. आणि अपोजिट नाव आपल्याला माहितीच आहे काय, कॅपिटल. ओके, सो अमाऊंट लिहूया. कॅश आहे 1 लॅक रुपीजची, बँकेचा बॅलन्स आहे 2 लॅक रुपीजचा, बिल्डिंगची व्हॅल्यू 2 लॅक अँड टोटल 5 लॅक होणार. मीन बिझनेस स्टार्टेड विथ कॅश बँक बॅलन्स अँड बिल्डिंग, असं हे डिस्क्रिप्शन म्हणजेच नॅरेशन आलेलं आहे. एक लाईन देऊ शकतो तुम्ही क्लोजिंगची. ठीक आहे, आता आपल्याला पुढची एंट्री बघायची आहे. बघूया पुढची एंट्री काय आहे. येस स्टुडंट्स, नंबर 3 परचेस गुड्स फ्रॉम राम ऑफ 50,000 ऍट 18% GST. सो परचेस आहे आणि GST सुद्धा आहे की नाही. अमाऊंट पेड केले असं कुठे काही मेन्शन नाही आहे. आता हे ट्रान्झॅक्शन क्रेडिट ट्रान्झॅक्शन सुद्धा होऊ शकतात. आता पेड केली असती तर लिहिलं असतं बँकेचं नाव वगैरे, पण बघूया आपण. ठीक आहे, तर आपण इथे अकाउंट जर पाहायचं म्हटले, परचेस गुड्स म्हणजे परचेस अकाउंट पहिलं घ्यावं लागेल. नॉमिनल अकाउंट आहे म्हणजे आपल्याला डेबिटच म्हणावं लागेल बिकॉज तो एक्सपेन्स होतो. आणि पैसे पेड केले असं काही म्हटलं नाहीये म्हणजे राम हे नाव घ्यावं लागेल, क्रेडिट परचेस म्हणावं लागेल. सो राम, सो आपण परचेस केला म्हणजे राम इज गिव्हर, त्याच्याकडून आपण परचेस करणार. परचेस आणि राम याच्यामध्ये एंट्री म्हणेल परचेस टू राम. आणि मग आपल्याला GST ऍडजस्ट करावा लागेल. आता माहिती आहे परचेसच्या वेळेस GST कोणता असतो, इनपुटवाला. इनपुट CGST, इनपुट HST आणि हे आपल्याला परचेसच्या बाजूला अरेंज करायला हवं म्हणजे डेबिटला. ठीक आहे, सो एंट्री पहा कशी म्हणेल, 50,000 अमाऊंट असणारी मे 3rd. ठीक आहे, चलो पोस्ट करूया. मे 3rd इथे डेट लिहूया 3. परचेसची एंट्री आहे परचेसेस अकाउंट डेबिट. आता इथे इनपुट CGST आणि HST असल्यामुळे इथे डेबिटला ठेवावं लागेल. इनपुट CGST अकाउंट डेबिट, इनपुट HST अकाउंट डेबिट, टू नाव येणार आहे रामचा, राम अकाउंट. पैसे तर काय पेड केलं असं काही म्हटलं नाही आहे म्हणजे हे क्रेडिट आहे. ठीक आहे, सो कितीचा परचेस झालेला आहे ते परचेसच्या समोर लिहा, 50,000 आणि त्याच्यावर 18% GST म्हणजे 9% CGST आणि 9% HST झाले. तर 9% कॅल्क्युलेट केले तुम्ही तर पहा तुम्हाला मिळेल किती मिळणार माहिती आहे, 4,500. ओके, जेवढी CGST येणार आहे तेवढीच HST येणार, कारण पर्सेंटेज सेम असणार आहेत 9% 9% आणि टोटल इथे येणार 59,000. ओके, आता नॅरेशन लिहावं लागेल आपल्याला. ओके ना, सो काय लिहिणार, बीइंग purchased
गुड्स फ्रॉम राम. ओके नेक्स्ट एंट्री बोलिए. यस नंबर फाइव सोल्ड गुड्स टू राकेश ऑफ 70,000 एट 18% जीएसटी फॉर कैश. सो गुड सेल झालेला आहे आणि अगेन्स्ट कैश आहे म्हणजे पार्टीचं नाव घ्यायची गरज नाही आहे. ओके सेल हा इनकम असतो म्हणजे क्रेडिट, कैश येते म्हणजे कैश कम्स इन डेबिट आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला जीएसटी लिहावं लागेल. आउटपुट सी जीएसटी आणि आउटपुट जीएसटी असतं सेलच्या वेळेस, मग आपण ते घेणार आहोत. चला तर मग एंट्री कशी बनेल. तर स्टुडंट्स डेट आहे 5 आणि सेल झालाय म्हणजे कॅश येणार, कॅश अकाउंट डेबिट आणि इथे आउटपुट सीजीएसटी आणि आउटपुट एजीएसटी असते. इनपुट डेबिटला असते, आउटपुट क्रेडिटला असते, सेलच्या वेळेस ती क्रेडिटला असते. म्हणजे मी आधी सेल्स लिहितो आणि मग आउटपुट नेम लिहिन, आउटपुट सीजीएसटी अकाउंट आउटपुट एजीएसटी अकाउंट. किती अमाउंट आहे सेलची तर 70,000 क्रेडिटला लिहावे लागेल बिकॉज क्रेडिट नाव आहे ना हे. येस आता याच्यावर जीएसटी आहे 18%, जे 9% सीजीएसटी 9% एजीएसटी. 9% कॅल्क्युलेट करूया आपण, किती होणार 6,300. ओके आता किती होणार ते टोटल करायची आणि इथे लिहायची कॅशच्या समोर. ओके 82,300. आता आपल्याला नरेशन लिहावं लागेल, काय लिहिणार नरेशन, सॉरी 3 आणि 3 600. ओके नरेशन लिहिणार आपण इथे बेईंगनी स्टार्ट करायचं आहे. बेईंग गुड सेल झालेला आहे बरोबर ना. सो सोल्ड गुड्स फॉर कॅश ऍट जीएसटी लिहू शकता तुम्ही इथे 18% जीएसटी. सो हे नरेशन पूर्ण झालं. आता आपल्याला पुढच्या एंट्री मध्ये जायचं आहे, चला बघूया पुढची एंट्री. सो डेट आहे आपल्या समोर 7 पेड फॉर रिपेअर्स 5,000. सो पेड केले म्हणजे कॅश गेलेली आहे आणि रिपेअर्स हा एक्सपेन्स म्हणावा लागेल आणि एक्सपेन्स डेबिटला असतात नॉमिनल अकाउंट रूल डेबिट ऑल एक्सपेन्सेस. ओके ना. सो रिपेअर्स डेबिटला जाणार आणि कॅश गोज आउट म्हणून क्रेडिटला जाणार. सो रिपेअर आणि कॅश यांच्यामध्ये एंट्री म्हणेल अमाऊंट 5,000. सो डेट 7 घेऊया आणि एंट्री लिहूया. सो डेट 7. ओके सो रिपेअर्स हा खर्च आहे ते. सो रिपेअर्स अकाउंट डेबिट आणि कॅश जाती आहे कॅश अकाउंट अमाऊंट आहे 5,000 रुपीजची. 5,000 रुपीज बीइंग पेड फॉर रिपेअर्स असं सिम्पल नॅरेशन आपण ठेवू. ओके आता आपल्याला पुढची डेट बघायची आहे काय आहे ते आणि ट्रान्झॅक्शन सुद्धा. येस स्टुडंट्स डेट आहे 10 प्लेस एन ऑर्डर विथ रणवीर अँड सन्स फॉर गुड्स ₹60,000 ॲट 12% जीएसटी. ओके स्टुडंट्स सो द 10th डेट मध्ये प्लेस एन ऑर्डर हा वर्ड आहे म्हणजे आपण ऑर्डर प्लेस केली कशासाठी 60,000 गुड्स आहे पण हे कम्प्लीट नाही झाले, आपल्याला गुड्स मिळाला नाही, आपण फक्त ऑर्डर दिली की आम्हाला 60,000 गुड्स हवा आहे, घेतला का नो, ऑर्डर ठेवली फक्त. ओके सो ऑर्डर देणं म्हणजे ट्रान्झॅक्शन पूर्ण नाही होत. सो प्लेस अँड ऑर्डर म्हटल्यावर त्याची एंट्री येत नाही पण याच्याबद्दल पुढे जर काही सांगितलं येणाऱ्या एंट्रीज मध्ये तर आपण एंट्री घेणार नक्कीच, पुढे सांगितलं तर. पण प्लेस अँड ऑर्डर साठी एंट्री घ्यायची नसते. ओके फक्त लक्षात ठेवा की इथे असं ट्रान्झॅक्शन सांगितलेलं आहे की आपण 60,000 गुड्स मागितलेला आहे पण तो दिला की नाही परचेस झाला की नाही पूर्ण हे आपल्याला पुढे कळेल सांगितलं तर. सध्या तरी प्लेस अँड ऑर्डर असल्यामुळे त्याची एंट्री येणार नाही. ठीक आहे आता पुढे पाहायला हरकत नाही आपल्याला. डेट 15 आहे पेड फॉर वेजेस ₹15,000 पेड केले आहेत म्हणजे कॅश अकाउंट आलं, कॅश मधूनच पैसे देणार ना. ठीक आहे आणि वेजेस हा एक्सपेन्स आहे आणि नॉमिनल अकाउंटच्या रूलप्रमाणे एक्सपेन्स डेबिटला असतात म्हणजे वेजेस डेबिट आणि कॅश क्रेडिट म्हणावं लागेल. सो एंट्री सिम्पल म्हणलेली आहे तुमच्या समोर वेजेस टू कॅश. येस पुट करूया तर डेट आहे 15. ओके आणि वेजेस साठी आहे सो वेजेस हा एक्सपेन्स आहे म्हणून वेजेस अकाउंट डेबिट म्हटलं आणि टू कॅश अकाउंट. येस वेजेस किती आहेत 15,000 आणि कॅश सुद्धा 15,000
बीइंग नरेशन सिंपल बनेल जसं वर लिहिलं होतं पेड फॉर पेड फॉर येस वेजेस करेक्ट. सो ही एंट्री इथे झालेली आहे 15 डेटची. क्लोजिंग लाईन देऊ शकता म्हणजे एंट्री सेपरेट दिसणार नाही. ठीक आहे येस. देन आता नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे चला बघूया. डेट आहे 18 परचेस गुड्स फ्रॉम मोहन ऑफ 10,000 आय थिंक 1 लॅक आहे 1 लॅक ऍट 12% जीएसटी. ओके सो परचेस झालेलं आहे मोहनकडून आणि अमाऊंट कशी पेड केली हे तर काही सांगितलं नाहीये. म्हणजे सध्या तरी आपण म्हणूया की हे क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे. ठीक आहे सो परचेस अकाउंट तर बनणारच आहे आणि पार्टीचं नाव म्हणजे मोहनचं नाव घ्यावं लागेल. परचेस अकाउंट घेतलं तर तो एक्सपेन्स बनतो आणि म्हणून तो डेबिटला जाणार आणि मोहनचं नाव घेतलं म्हणजे तो ड्युअर आहे पर्सनलच्या रूलप्रमाणे तो क्रेडिट होणार. परचेस टू मोहन अशी एंट्री बनेल. बट जीएसटी असल्यामुळे परचेसच्या वेळी जीएसटी इनपुट सीजीएसटी इनपुट एचजीएसटीच्या फॉर्ममध्ये लिहावी लागते म्हणजे ती डेबिटला राहणार. परचेसच्या वेळी जीएसटी डेबिटला ठेवायची थोडं लक्षात तुम्हालाही ठेवावं लागेल. परचेसच्या वेळी जीएसटी आली तर ती कुठे ठेवायची तर डेबिटला ठेवणार इनपुट सीजीएसटी आणि इनपुट एचजीएसटी. आणि सेलच्या वेळेस आली तर ती क्रेडिटला राहते असं मागाशी आपण लिहिली होती आउटपुट सीजीएसटी आणि आउटपुट एचजीएसटी. ओके आणि ती क्रेडिटला असते. चला ठीक आहे परचेस वाली एंट्री आपण घेऊया. इथे मोहनकडून परचेस आहे तर परचेस टू मोहन अशी एंट्री बनेल आणि जीएसटी त्यामध्ये ऍडजस्ट करायचं. 1,00,000 रुपयांची ऍडजस्टमेंट आहे. ओके आणि 12% त्याच्यावर जीएसटी आहे. ओके चला डेट आहे 18 डेट 18 आहे बरोबर येस. आणि आता परचेस एंट्री देतोय म्हटल्यावर परचेस अकाउंट आधी डेबिट होईल एक्सपेन्स असल्यामुळे बरोबर. आणि आपल्याला माहिती आहे आता परचेसच्या वेळी जर जीएसटी आला तर इनपुट सीजीएसटी आणि इनपुट एचजीएसटी अकाउंट आपल्याला घ्यावे लागतील आणि ते डेबिटला ठेवावे लागतील दोन्ही. आणि मग अपोजिट नाव आपल्याला घ्यावं लागेल जे दिलेलं आहे. तर कॅश किंवा बँक कशी पेड केली माहीत नाहीये पण इथे सुद्धा पार्टीचं नाव आहे म्हणजे क्रेडिट आपण अजून करूया आणि मोहन हे नाव पार्टीचं घेऊया मोहन अकाउंट. आता परचेसची अमाऊंट आहे 1,00,000 रुपयांची आणि त्याच्यावर 12% तुम्हाला सांगितले जीएसटी म्हणजे सीजीएसटी 6% आणि एचजीएसटी 6%. तर याच्यावर 6% तुम्ही गेले तर 6,000 बनतील. जेवढी सीजीएसटी तेवढी एचजीएसटी बनेल कारण दोन्हीचे पर्सेंटेज 6-6% येणार 6-6%. सो 1,06,000 आणि हे 6,000 किती होणार टोटल 1,12,000. नरेशन आपल्याला रेकॉर्ड करावं लागेल इथे स्टार्ट होणार कसा बीइंग. ओके सो लिहूया आपण बीइंग परचेस गुड्स purchase goods on credit at 12% रेकॉर्ड केली 12% जीएसटी. ओके आता हे 18 ट्रान्झॅक्शन तर संपलेलं आहे. आता आपल्याला पुढचे ट्रान्झॅक्शन बघायचे. ओके चला पाहूया तर पुढे ट्रान्झॅक्शन. डेट आहे आता 20 पेड फॉर कन्व्हेयन्स एक्सपेन्सेस. एक्सपेन्स पेड केलेला आहे सरळ सांगितलंय. तर म्हणजे आता पेड केला म्हणजे कॅश गेलेली आहे कॅश गोज आउट आणि कन्व्हेयन्सचं नाव घ्यावं लागेल. हा एक्सपेन्स आहे म्हणजे हा डेबिट आणि कॅश गोज आउट म्हणजे क्रेडिट. सिंपल एंट्री बनेल कन्व्हेयन्स अकाउंट डेबिट टू कॅश 7,000 रुपीजसाठी. डेट आहे 20. चला रेकॉर्ड करूया. डेट 20 आहे कन्व्हेयन्स एक्सपेन्सचं नाव दिलंय कन्व्हेयन्स अकाउंट डेबिट आणि कॅश अपोजिट जाती आहे म्हणजे कॅश अकाउंट क्रेडिट. किती अमाऊंट पाहिली आपण 7,000 करेक्ट येस. नरेशन मध्ये मेन्शन करूया बीइंग पेड फॉर कन्व्हेयन्स येस करेक्ट येस. आता नेक्स्ट डेट बघूया आपण. डेट आहे 25 परचेस गुड्स फ्रॉम किशोर ऑफ ₹50,000 ऍट 28% जीएसटी अँड पेड हाफ द अमाऊंट बाय चेक. अच्छा म्हणजे आधी आपण परचेस करतोय आणि त्याच्यात हाफ अमाऊंट देतोय सुद्धा. आता ठीक आहे बघूया आता परचेसनुसार किती अमाऊंट होणार आहे आणि आपल्याला हाफ अमाऊंट सुद्धा पेड करायची आहे. सो अकाउंट्स किती इन्वॉल्व्ह होतात ते बघूया. ठीक आहे तर परचेस अकाउंट एक येणारच आहे हो की नाही. सेकंड किशोर अकाउंट तर येईलच परचेसची एंट्री म्हणणार दोघांमध्ये परचेस टू किशोर आणि त्याच्यामध्ये जीएसटी आपण ऍडजस्ट करणार आहोत. पण एवढंच नाही आपल्याला एक्स्ट्रा सांगितलं की अर्धी अमाऊंट आपण बँकेतून पेड करतोय चेकने. ठीक आहे मग हा नंतरचा पार्टी पण एक अकाउंट इथे येणार आहे. पण कोणतं येणार बँक अकाउंट येणार कारण चेकने पेड केलं बरोबर.
आणि बँक ही देते आहे म्हणजे आपण म्हणूया बँक इज गिव्हर म्हणजे बँक क्रेडिटला घ्यायला हवं म्हणजे परचेस एंट्री कॉमन जशी आहे तशीच राहणार आहे फक्त त्याच्यामध्ये बँक अकाउंट हे एक्स्ट्रा ऍड होईल. आता हे कसं शक्य आहे आपण एंट्री आधी देऊया आणि मग ठरवूया ठीक आहे. सो आधी परचेस एंट्री देऊया ओके चलो 25 ओके परचेस एंट्री परचेसेस अकाउंट डेबिट इनपुट सीजीएसटी आणि एजीएसटी आहे ना येस इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट इनपुट एजीएसटी अकाउंट डेबिट टू पार्टीचं नाव आहे किशोर ओके ही परचेसची नॉर्मल एंट्री आपली ओके नाही आणि त्यात सांगितलं की बँकेतून पैसे दिले म्हणजे बँक इज गिव्हर म्हणून इथे बँक असं आपण म्हणूया ठीक आहे. आता इथे अमाऊंट काय येणार आहे ते नंतर आधी आपण परचेसची अमाऊंट आहे ती घेऊया आपल्याकडे जी आहे 50,000 याच्यावर जीएसटी सांगितलं 28% म्हणजे 14% सीजीएसटी आणि 14% एचजीएसटी तर 14% याचे काउंट केले तर किती येतात 50,000 14 5 70 म्हणजे 7,000 जेवढी सीजीएसटी तेवढी एचजीएसटी कारण 14% सेम. आता याचे टोटल किती होतात तर 62 होतात 64 होतात 7 7 14 9 50 64,000 होतात. त्यांनी म्हटलंय काय आपल्याला एंट्रीमध्ये पेड हाफ द अमाऊंट बाय चेक अर्धी अमाऊंट बँकेतून दिली तर 64,000 टोटल अमाऊंट इथे म्हणलेली आहे याचे हाफ अमाऊंट आपण जर बँकेतून दिली म्हणजे 32 पकडावी लागेल आणि 32 स्टील बॅलन्स जी त्याच्या नावाच्या समोर ठेवायची हे थोडंसं चेंज इथे म्हणता येईल कारण इथे एक्स्ट्रा सांगितलं की पेड केलेली अर्धी अमाऊंट ओके. सो नॅरेशन मध्ये मेन्शन करावं लागेल बी काय लिहिलं नॅरेशन आपण बघा बी परचेस गुड्स ऑन क्रेडिट अँड हाफ अमाऊंट पेड बाय चेक हा लक्षात आले का एंट्री ओके. आता याच्या पुढे आपण एंट्री पाहणार आहोत नेक्स्ट डेट आहे 30 परचेस मशिनरी रुपीज 50,000 ऍट 18% जीएसटी अँड हाफ द अमाऊंट पेड इमिजिएटली बाय चेक सिमिलरच एंट्री आहे असं म्हणता येईल आपलं हो येस मशिनरी परचेस झाले म्हणजे आपण परचेस अकाउंट न म्हणता मशिनरी अकाउंटच म्हणायला हवं त्याच्यासाठी गुड्स होता म्हणून परचेस अकाउंट आपल्याला म्हणावं लागलं इथे मशिनरी अकाउंट येईल ओके आणि हाफ द अमाऊंट पेड इमिजिएटली बाय चेक असं म्हटलेलं आहे ठीक आहे. बट स्टुडंट्स जर असं म्हटलं हाफ अमाऊंट पेड केली तर हाफ अमाऊंट बाकी राहणार म्हणजे क्रेडिट ट्रान्झॅक्शन होणार हो की नाही पण पार्टीचं नेम तर इथे मेन्शन नाही आहे सो ते एक मिस्टेक आहे हा हाफ वर्ड आपण कट करूया करावाच लागेल म्हणजे इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे असं मला माहिती आहे म्हणून मी कट केलेला आहे असं कुठेही करायचं नसतं का ठीक आहे. परचेस मशिनरी ऑफ 50,000 आहे 18% जीएसटी अँड द अमाऊंट पेड इमिजिएटली बाय चेक म्हणजे आता काय कळलं आपल्याला 50,000 मशीन घेतली आहे आणि लगेच ताबडतोब अमाऊंट सुद्धा पेड केलेली आहे म्हणजे मशिनरी आणि बँक असं अकाउंट आपल्याला घेता येईल हो की नाही आणि जीएसटी ही तिथे ऍडजस्ट करावी लागेल ओके. तर चला बघूया काय करता येईल एंट्री आपल्याला 30 डेटची सो डेट आहे 30 आणि मशिनरी आलेली आहे मशिनरी कम्स इन परचेस केली ना येस मशिनरी कम्स इन म्हणून मशिनरी अकाउंट डेबिट ओके. परचेस आहे म्हणजे इनपुट सीजीएसटी आणि एचजीएसटी क्रिएट होईल इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट परचेसच्या वेळेस डेबिटला असते मशीन परचेस केली आहे म्हणजे हे डेबिटला असते यावं लागेल इनपुट सीजीएसटी इनपुट एचजीएसटी अकाउंट डेबिट टू अमाऊंट पेड केली आहे ताबडतोब असं सांगितलेलं आहे म्हणजे टू बँक अकाउंट म्हणावं लागेल कारण चेकने पैसे दिले ओके नाही. मशीनची अमाऊंट आहे 50,000 18% जीएसटी आहे 9% सीजीएसटी 9% एचजीएसटी अमाऊंट होणार 4,500 अँड टोटल अमाऊंट जी होईल ती बँकेच्या समोर गेली 59,000 बी आता नॅरेशन सांगावं लागेल आपल्याला ओके नाही. बिंग परचेस मशिनरी फॉर कॅश ऍट द रेट
18% GST असं मेन्शन केलं. बँकेतून पैसे येतात म्हणजे बँक म्हणावं लागेल, बँक. ओके, बँक हे सुद्धा रॉंगच होणार, कॅशच म्हणायला पाहिजे. बँकेतून पैसे गेले म्हणजे कॅश गेलेली आहे असं म्हणता येईल, किंवा हे नाही गेलं तरी सॅ मीन परचेस मशिनरी ऍट इट मेसेज GST. कन्फ्युजन करून घेऊ नका, ठीक आहे. आता लास्ट एंट्री जी आपल्याला बघायची आहे प्रॉब्लेमची, बघूया. विड्रॉ फ्रॉम बँक ₹10,000 पर पर्सनल यूज. 10,000 बँकेतून गेले पण तेही पर्सनल यूज साठी. पर्सनल यूज साठी जे काय म्हणाल ते असतं ड्रॉइंग, ओके ना. आणि ड्रॉइंग म्हणजे प्रोप्रायटर इज रिसिव्हर. पर्सनल यूज साठी तो घेतोय ना, म्हणजे रिसिव्हर झाला ना तो. सो प्रोप्रायटर रिसिव्हर म्हणजे म्हणून ड्रॉइंग अकाउंट जे आहेत आपण डेबिट म्हणणार आहोत. आणि बँकेतून पैसे गेले म्हणजे बँक इज गिव्हर, बँक अकाउंट क्रेडिट म्हणायला पाहिजे. म्हणजे ड्रॉइंग टू बँक अशी सिम्पल एंट्री इथे बनेल. ओके, 10,000 रुपीजची. ओके, चला देऊया. डेट आहे 31. ओके, 31 ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू बँकेतून पैसे गेले, बँक इज गिव्हर, सो बँक अकाउंट क्रेडिट. ओके, आणि आता अमाऊंट लिहूया 10,000 बीइंग अमाउंट विथड्रॉन फ्रॉम बँक फॉर पर्सनल यूज, ठीक आहे. तिथे डेट्स संपलेले आहेत, तुमची ट्रान्झॅक्शन सुद्धा संपलेले आहे आणि हा प्रॉब्लेम इथे एंड होत आहे. आय होप तुम्हाला संपूर्ण प्रॉब्लेम व्यवस्थित समजलेला असावा. तरीही काही इश्यू असेल, डाऊट असेल, तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता, आपण डिस्कशन त्याच्यावर नक्कीच करू शकतो, ठीक आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, प्रॉब्लेम समजला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच करा. असंच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.